म्हाडा कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेण्यात आला. म्हाडा कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेण्यात आला होता. रविवारी रोजी हरिभक्त पराय नारायण महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने आणि दहीहंडी फोडून याचा शेवट करण्यात आला. कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातून मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान थोर सगळ्यांनी गर्दी केली होती. तिसगाव हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात पारिजात नगर येथे सिद्धिविनायक मूर्ती प्राण प्रतिष्ठान दिनाला 11 वर्ष पूर्ण झाल्याने या दिनानिमित्त 10 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता. याची सुरुवात हरिभक्त परायण मुरली महाराज जगताप यांच्या कीर्तनाने झाली होती. त्यानंतर हरिभक्त परायण श्यामकांत महाराज भवर हरिभक्त परायण राजेंद्र महाराज आसने आदींची कीर्तने झाली. तर या दिवसात काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन आदी घेण्यात आले होते. याचा शेवट हरिभक्त परायण नारायण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला आहे. कीर्तनातून अनंत ब्रह्मांड उद्री हरि हा पालक नंदाघरी या अभंगासह हरिभक्त परायण नारायण महाराज यांनी अनेक अभंग सांगितले. यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेना तालुका प्रमुख बाप्पा दळवी, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, दत्ताभाऊ गावंडे आदींची महत्वाची उपस्थिती होती. अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यशस्वीतेसाठी शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी हिवाळे, संजय जगताप, डॉक्टर विष्णू काकडे, संजय अनपट, कैलास घोलप, नवनाथ निकम, बाळासाहेब केरे, बाळासाहेब तायडे, राम बनसोड, राजपूत बाबा, शिवाजी जाधव आदींनी मोठे परिश्रम घेतले. यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांनी कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.